मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर। तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलों की धडकन आपला नवम हिंद केसरी बाकासूर नागठाणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा क्षेत्रात पार पडली येथे दाखल झाला होता। मंडळी बाकासूरचा पैरा हा घोडच्या सरजासोबत होता। सरजा आणि बाकासूरने उत्तमरित्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती। आता नेमकं काय घडलं बाकासूर आणि घोडच्या सरजाच्या सेमीमध्ये, नेमका काय प्रकार घडला बाकासूर आणि घोडच्या सरजाच्या सेमीमध्ये, चला पाहूया। त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी मैदानात उत्तमरित्या सर्व गट पार पडले। सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या, त्यामध्ये बाकासूरची चिठ्ठी देखील काढली गेली। चिठ्ठीनुसार बाकासूर सेमी क्रमांक 2 आणि तास क्रमांक 7 पळणार होता। बाकासूर पब्लिकने पळणार होता। ह्या सेमीमध्ये बब्या आणि भारत सुंदर ह्या टॉपच्या गाड्या देखील होत्या। ह्या सेमीमध्ये काटा किरशी लढत पाहायला मिळणार होती। कालांतराने सेमी पळण्यासाठी गाड्या खाली गेली। कालांतराने गाड्या सुटण्यासाठी सज्ज होते। आपले बाकासूर सरजा तसेच भारत सुंदर आणि बब्या ह्या गाड्या देखील पळण्यासाठी सज्ज होत्या। गाड्या सुटल्या। बाकासूरची गाडी खूप सुपरफास्ट पळत होती। इकडे बब्या आणि भारत सुंदर ह्या गाड्या देखील जाम स्पीडने पळत होत्या। लढत चालू होती, कोण कोणाला कमी होत नव्हतं। कालांतराने तोंडाला आपल्या बाकासूरची गाडी थोडीशी मागे राहिली। मंडळी तोंडाला फाटीमध्ये पब्लिक उतरल्याने तोंडाला बाकासूरची गाडी थोडी दबकली आणि गाडीचा वेग तोंडाला कमी झाला आणि गाडी मागे राहिली आणि ह्या लढतीत बब्याने बाजी मारली। अशा प्रकारे आपल्या बाकासूरचा ह्या सेमीमध्ये पराभव झाला। तर मंडळी आपला बाकासूर आता सलग गुलालातच आहे, त्यामुळे बाकासूर आपला पुढच्या मैदानावर त्याचा गुलाल त्याच्या चाहत्यांना नक्कीच दाखवेल। तर मंडळी बाकासूरची गाडी आज कशी पळाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आपला बाकासूर कसा पळाला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।